दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं राणा दाम्पत्यावरती निशाणा आहे हनुमान चालीसा वाचणं हे काही गैर नाही आमचं पण म्हणणं आहे हनुमान चालिसा वाचायला पाहिजे सुबुद्धी येते परंतु त्याचबरोबर ती कुठे वाचायची हे ठरलं पाहिजे स्वतःच्या घरात वाचली स्वतःच्या कार्यालयात वाचली स्वतःच्या पक्षाच्या ऑफिसमध्ये वाचली आमचं काही म्हणणं नाहीये दुसऱ्याच्या जा घरात जाऊन हनुमान चालिसा वाचणं हा गुन्हा आहे तुम्हा हो तितले 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 तुम्हाला त्या नवनीत राणाची जर हिंमत असती तर तिने प पंतप्रधानांच्या निवासस्थानी घुसून म्हणायचा प्रयत्न करायला पाहिजे होता तिथल्या तिथे तिला अरेस्ट केलं असतं म्हणजे तुम्ही पंतप्रधानांच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये घुसून जर हनुमान चालिसा म्हणणार असाल तर तुम्हाला अटकच केली जाईल विरोध हनुमान चालिसाला नाही आहे परंतु ह्या ढोंग हे जे ढोंग आहे भक्तीचं हनुमान आता मला तर ए बी पी माझाला मला विनंती करायची की या देशामध्ये हिंदुत्व ढोंगी हिंदुत्व आणि खरं हिंदुत्व मी स्वतः घरात पूजा करते पण मी त्याचं प्रदर्शन करत नाही तर मला हे म्हणायचं आहे की खऱ्या अर्थाने आपल्या घरामध्ये देवधर्म मांडणारे लोक बघा आणि बाहेर नवनीत राणांसारखे ढोंगी जे खोटं दाखवतायत लोकांना की आम्ही हनुमान चालिसा म्हणतो तर ह्यांना आता कॅमेऱ्यासमोर उघडं करण्याची वेळ आली यांची भक्ती किती आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट